हॅलो स्टुडंट इन दिस क्लास वी आर गोइंग टू डिस्कस ए प्रोज बाय डॅनियल गुलाटी फेसबुक इज मेकिंग अस मिजरेबल फेसबुक आपलं जीवन दुःखी अनहॅपी बनवत आहे असं लेखक का म्हणतात त्यांनी तीन कारणं ह्या लेखामध्ये सांगितलेली आहे की पहिली गोष्ट अशी की की लोक पोस्टिंग शेअरिंग लायकिंग अशाच गोष्टी करतात की ज्या जीवनामध्ये कुणीतरी काहीतरी संपादन केलेलं आहे यश अर्जन केलेलं आहे काहीतरी इव्हेंटफुल असं काहीतरी केलेलं आहे आणि ह्या पॉझिटिव्ह माईलस्टोन लोक शेअर करत असल्यामुळे युजर्स शेअर करत असल्यामुळे बाकीच्याही लोकांना तसं वाटत आहे की त्यांच्याही जीवनामध्ये तसं घडावं परंतु ह्या एक पर्सेंट लोकामुळे स सगळं जे वातावरण आहे ते कॉम्पिटेटिव्ह बनलेलं आहे आणि त्यामुळे आमचे मित्र जर एवढे एवढं जीवनामध्ये यश संपादन करत असेल एवढी नवी कार घेत असेल किंवा एखाद्या नोकरीला लागत असेल एखाद्या स्पोर्टमध्ये एक नंबरला येत असेल तर हे मित्रासाठी एक कॉम्पिटेटिव्ह त्यांची स्पर्धा कशी करायची त्यांच्या त्यांची बरोबरी कशी करायची ही 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 जी गोष्ट आहे ही गोष्ट घोळत असल्यामुळे त्यांचं मन ह्या ह्या गोष्टीने ऑप्सेस झाल्यामुळे ते दुःखी बनत आहे दुसरी गोष्ट सांगितलेली आहे याच्या ह्या लेखामध्ये की पार्टिंग अवर टाईम टाइम दुसरं कारण सांगितलेलं आहे एक फ्रॅगमेंटिंग अवर टाईम आपला जो वेळ आहे हा बहुमूल्य असा वेळ फेसबुक घेत आहे आणि त्यामुळे बाकीच्या जरी एखादा व्यक्ती शरीराने जरी मीटिंगला एखाद्या बैठकीला एखाद्या क्लासमध्ये किंवा एखाद्या कामावरती ऑफिसवरती जरी हजर असला तरी मनाने मात्र तो त्या फेसबुक चॅटीमध्ये चॅटिंगमध्ये गुंतले गुंतलेला असतो आणि ह्या गोष्टी झाल्यामुळे जी इफिशियन्शी आणि इफेक्टिव्हनेस आहे जो ज्या परि नामकारकतेने किंवा ज्या प्रभावी पद्धतीने एखादं काम व्हावं तेवढ्या इफिशियंट आणि इफेक्टिव्ह पद्धतीने कॉम्पिटंट पद्धतीने ते काम होत नाही तिसरी गोष्ट इथे सांगितलेली आहे की फेसबुक नवीन फीचर ॲड करत आहे आणि ह्या फेसबुकच्या नवीन फीचर ॲड केल्यामुळे ह्या सोशल मीडियाच्या नवीन फीचर ॲड केल्यामुळे काय होत आहे तर जी फिजिकल रिलेशनशिप आहे प्रत्यक्षात ऑफलाईन भेटण्याची जी गेट टुगेदर असू द्या फॅमिली समारंभ असू द्या एकत्र येण्याचे जे काही हे कारणं आहे ह्या कारणांना फेसबुक एक ऑनलाईनच ते समारंभ व्हावेत अशी एक प्रेरणा देत आहे कारण त्यांच्या फीचर त्यांच्या ते सर्व काही फीचर देत आहे केवळ हा जो प्रो जो आहे हा जो लेख आहे दोन हजार अकरा साली लिहिलेला आहे केवळ फेसबुक नाही तर ह्या सोशल मीडिया जेवढे स्मो स्मोश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे हे हे काय करत आहे तर प्रोत्साहन देत आहे की होता होईपर्यंत त्यांनी ते ॲप्लिकेशन वापरावं सातत्याने ते ॲप्लिकेशनमध्ये डुबून राहावं बाकीच्या गोष्टीकडे कमीत कमी लक्ष द्यावं असाच हा हा जो ले हा ज्या ह्या लेखाचा कल दिसतो तर ह्या गोष्टी इथे लेखक नमूद करतात आपलं जीवन मिझरेबल का झालेलं आहे दुःखी का झालेलं आहे अनहॅपी का झाले आहे आणि फेसबुक ते कसं करत आहे इथे फक्त फेसबुक लेखकाने हे फेसबुकबद्दल लिहिलेलं आहे अकरा वर्षाची गोष्ट आहे आणि अकरा गोष्ट वर्षापूर्वी लिहिलेलं आहे अकरा वर्षामध्ये अमूलाग्र असे बदल घडवून आलेले आहे या टेक्नॉलॉजीमध्ये तर आपण लाईन बाय लाईन याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ह्या लेक्चरमध्ये वेन फेसबुक वॉज फाउंडेड इन टू थाउजंड फोर जेव्हा दोन हजार चारमध्ये फेसबुकची स्थापना